नमस्कार, नैनास किचन रेसिपीमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बांगडा फ्राय। इथे मी बांगडे घेतले आहे, ते चांगले असे स्वच्छ धुवून घेतले व कापून आणलेले आहे। आणि त्याला आता आहे मी खोबरं, लसूण, मिरची, तर ह्याची चटणी लावलेली आहे। हा मसाला वाटून घेतला आणि मी त्याला लावलं आहे। त्याचबरोबर आगळ, तुमच्याकडे आगळ नसेल, हा कोकम आगळ आहे, तुमच्याकडे आगळ नसेल तर तुम्ही लिंबू रससुद्धा लावू शकता। तर आता हे सगळं आपण माशांना लावून घेऊया, सगळं मिक्स करून घेऊया। आता त्यात हळद, धनेपूड, लाल तिखट घालूया, चांगले एक दोन चमचे घातलेत मी, आणि मीठ घालूया, चवीनुसार मीठ घालूया। आता छान एकत्र मिक्स करूया, व्यवस्थित असं लावून घ्यायचं सगळीकडे। छान आपले मासे चविष्ट असे फ्राय होतात आणि टेस्ट पण छान लागते, तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा। करून झालेलं आहे, आता आपण हे 15 मिनटं मॅरिनेट असंच रेस्ट करायला ठेवूया, मॅरिनेट करून। त्यानंतर मी ते अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे, अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे, छान मिक्स करूया। आता छान मिक्स करून घेऊया, त्यात हळद घालूया, लाल तिखट, मीठ घालूया, छान मिक्स करून घेऊया। तुम्ही रवा व पिठाऐवजी तांदळाच्या फक्त रवासुद्धा घेऊ शकता किंवा दोन्ही मिक्स घेऊ। तर इथे मी एक गॅस ऑन केला आहे, तर ऑलरेडी तव्यामध्ये तेल घालून घेतलं आहे, ते माझं वापरलेलं तेल आहे, त्याच्यामुळे मी ते तव्यामध्ये आधीच घातलं आहे। तर सगळीकडे असं तव्याला लावून घेऊया आणि मॅरिनेट केल्या 15 मिनटं झाल्यानंतर आपण मासे छान असे रवा व तांदळाच्या पिठात घोळून फ्राय करून घेऊया। एकदम क्रिस्पी व असे छान मासे फ्राय होतात। तर ही अशा प्रकारे तुम्ही नक्की ट्राय करा आणि कसे झाले ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। तर माझी पद्धत तुम्हाला आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवीन नवीन रेसिपी मी अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये मिळेल। आणि अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, ही माझी विनंती आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता मासे आपण अशा प्रकारे फ्राय करून घेऊया। हे मासे झाले का बघूया, थोडंसं साईडने असं तेल घालत जायचं, सगळीकडे मासा भाजला जातो व्यवस्थित। आपले मासे झाले का बघूया, आणि दुसरी साईडसुद्धा परतून घेऊया, छान भाजून घेऊया दुसरी साईडसुद्धा। तर आता आपण हे छान परतून घेऊया, दुसरी साईडसुद्धा भाजून घेऊया। छान कुरकुरीत असे मासे आपले फ्राय झाले ते बघू शकता, तर अशा प्रकारे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा। तर दुसरी साईडसुद्धा आपली छान अशी फ्राय झालेली आहे, आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर अशाच प्रकारे मी सगळे मासे फ्राय करून घेते। प्रकारे आपले सगळे बांगडे फ्राय करून झालेले आहे। तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आणि हा माझा तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद।